तर नागपूरमध्ये सुद्धा मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महापालिकेने शहरामध्ये 14 लसीकरण केंद्र उभारली आहेत. तर महापालिकेकडे आलेल्या विनंतीवरून शहरातल्या 33 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुद्धा लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लसीकरण केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. नागपुरातील 15 ते 18 वर्ष वयोगटासाठी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नागपुरातील काही शाळांमध्ये सुद्धा या लसीकरणाची संपूर्ण मोहीम राबवण्यात येत आहे. बच्छराजबाया शाळेमध्ये लसीकरण सुरू झालंय आणि काही विद्यार्थ्यांनी लस सुद्धा घेतली आहे. काय नाव बेटा तुझं आणि कसं वाटतं आता तू लस घेऊन आली, कारण की मोठ्यांनी तर घेतलीच होती, कसं वाटतं? माझं नाव प्राजक्ता आहे. जवळपास 2 वर्ष झाली की कोरोनाचं म्हणजे भयानक वातावरण सुरू आहे आणि बाकी मोठ्यांचंही लसीकरण झालेलं आहे, पण अजूनपर्यंत आमचं लसीकरण झालेलं नव्हतं आणि आता आमचं लसीकरण झाल्यामुळे आम्हाला एक असं रिलीफ मिळालं आहे की आमचंही लसीकरण झालं आहे आणि आम्हीही म्हणजे सेफपणे समाजामध्ये वावरू शकतो. 10वीच्या परीक्षेपूर्वी लसीकरण झालंय, एकतर मानसिक बळ त्यामुळे थोडं मिळालं अभ्यासाबरोबर? हो, म्हणजे एक भीती पण होती की कोरोनामुळे अजून शाळा बंद होऊ शकतात, परीक्षा रद्द होऊ शकतात, पण आता हे लसीकरण झाल्यामुळे एक असा कॉन्फिडन्स मिळाला आहे की परीक्षा होतील आणि आम्ही परीक्षा देऊ. तर आपण बघू शकतो हे सगळे विद्यार्थिनी जे आहेत त्यांचं लसीकरण झालेलं आहे. अजून या शाळेमध्ये संपूर्ण मोहीम जी राबवण्यात येते ती आज विद्यार्थिनींकरता राबवण्यात येते. अनेक विद्यार्थिनी बाहेर प्रतीक्षा करताय की त्यांचा नंबर कधी लागेल, त्यांच्याकरताही खास शाळेकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनेक इथे पण बघू शकतो सगळ्यांनी कसं सोशल डिस्टन्सिंग मध्ये बसलेलं आहे, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे, प्रत्येकाला उत्सुकता सुद्धा आहे कधी लसीकरण मिळेल, कधी लस मिळेल आपल्याला. काय भावना आहे खरं तर तुझ्या अनेक मैत्रिणींचं लसीकरण झालंय, आता तुझा नंबर पण लागणार आहे? मला खूप एक्साइटमेंट पण आणि नर्वसनेस पण आहे, कारण की मला इंजेक्शनची खूप भीती वाटते, पण वॅक्सिनेशन घेताना मला सेफ पण वाटत आहे, कारण की माझ्यानंतर यानंतर कोणाला वॅक्सिनेशन म्हणजे कोविड पसरणार नाही याची पण मला खात्री आहे. जी मीडिया टीव्ही मंगेश अस्तक, अमर काणे, नागपूर. छत्रपतींचा विचार म्हणजे